नमस्कार, स्वाती स्पेशल रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन रेसिपी. मी डायरेक्ट चिकन बनवणार आहे, न वापरता. तर चला बनवूया. हे घेतले मी 1/2 किलो चिकन. या चिकनला मी हळद आणि मीठ चोळून घेतले. हे घेतले मी लसूण, खोबरं भाजून घेतले आणि जिरं थोडं, लसूण, खोबरं याचं वाटण करून घेतलं आहे. खोबरं भाजून घेऊन हे घेतलं गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट घेतले आणि घरचा काळा मसाला 3 चमचे घेतले, छोटे चमचे. हे घेतलं आहे टोमॅटो 1 आणि कांदा भाजून त्याचं वाटण करून घेतलं आहे. कांदे 1 छोटे 3 घेतलेत भाजून, कोथिंबीर घेतली. तर आता कढाई तापत ठेवली बघा, आणि पाणी थोडं साईडला गरम करायला ठेवले, कारण गरम पाणी चिकनमध्ये शिजायला टाकायचं मला. आता एक पळी तेल घेतलं आहे बघा, मी रिफाईंड ऑइल घेतलं आहे. मी रिफाईंड ऑइलमध्ये बनवणार आहे. मी आता हे तेल तापलेलं आहे. आता मी यात लसूण, खोबरं, जिरं, खोबरं मी भाजून घेतलं होतं. आणि खोबरं, लसूण, खोबऱ्याचा 1/2 लसूण घेतला आहे. अद्रकचा तुकडा 1 होता त्यात, आल्याचा तुकडा 1 घालून वाटण करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मी भाजून घेणार आहे बघा. थोडं नॉर्मलच भाजून घ्यायचं आहे हे, थोडंसं लालसर होईपर्यंत, कारण जास्त लालसर करायचं नाही. हे खोबरं अगोदरच मी खोबरं भाजून घेतलेलं, त्यामुळं थोडंसंच भाजून घेणार आहे मी मसाले. हे बघा, आता हे भाजून झालेले आहेत. आता यात मी टोमॅटो आणि कांद्याचं, कांदे 3 घेतले होते मी छोटे, 1 टोमॅटो घेतला होता, ह्याला भाजून मी चांगलं वाटून घेतलं होतं. ते वाटण टाकलं आहे मी, यात पेस्ट टाकली आहे त्याची. आता हे गरम मसाला, लाल तिखट आणि आपली घरची चटणी, लाल मसाला, काळा मसाला, तो घेतला आहे बघा. आणि मी आता फ्राय करून घेत आहे हे तेल सुटेपर्यंत. आता हे टाकलेला आहे गरम मसाला. अगोदर मी 1 मिनटं 2 मिनटं तरी मसाला फ्राय करून घेतला तेल सुटेपर्यंत, नंतर मसाले टाकले मी. आता मी थोडंसं पाणी टाकले, मसाले आपले लागू नयेत खाली म्हणून. आणि पाणी अशा पद्धतीने बघा, तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे, मिडियम गॅसवर सगळं करायचं. आता मी हे चिकन टाकलं आहे, हे परतून घेणार आहे मी 1-2 मिनटं तरी, चांगलं परतून घेऊन वाफ यायला ठेवणार आहे मी त्याला, थोडी 5 मिनटं तरी. 1-2 मिनटं ठेवलं तरी चालेल, म्हणजे मसाल्याची टेस्ट आपल्या चिकनमध्ये चांगली जाईल. आता हे मी डायरेक्ट चिकन बनवलं आहे. हे कच्चं चिकन आहे, मी त्याला हळद मीठ चोळून ठेवलं होतं, वाफवलं नाही. आपण जसं वाफलवून बनवतो महाराष्ट्रीयन पद्धतीने, तसं नाही बनवलं मी, महाराष्ट्रीयन पद्धतीनेच बनवले, पण डायरेक्ट बनवले मी. आता हे सर्व बघा परतून झालेलं आहे चांगलं. आता 1-2 मिनटं मी वाफलत ठेवलं होतं हे, बिनपाणी, पाणी न टाकता वाफलत ठेवलं होतं बघा. हे बघा आता परतून झालेलं आहे. आता बघा परतले आहे पूर्ण. आता मी थोडं गरम पाणी करायला ठेवलेलं, ते 1 वाटी तरी पाणी टाकलेलं आहे मी त्यात. गरम पाणी टाकलं आहे 1 वाटी, आणि 1 वाटी पाणी टाकून मी आता शिजत ठेवणार आहे चिकनला. 15 ते 20 मिनटं चिकन शिजत ठेवणार आहे. आणि एकदम बघा टेस्टी आणि मस्तच ग्रेव्ही बनते, आणि टेस्ट पण एकदम छान लागते. तर आज मी स्पेशल चिकन बनवलं आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या रेसिपीज फेसबुक इंस्टावर फॉलो करा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. प्लीज, फ्रीमध्ये आहे तर सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करून सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनची बेल दाबा. तर बघा तयार आहे चिकन हे. आता हे मी कोथिंबीर, मीठ, चवीपुरतं मीठ टाकून 15 ते 20 मिनटं शिजत ठेवलं आहे. आता हे शिजलेलं आहे बघा, तयार झाले चिकन. बघा एकदम मस्त आणि सुंदर दिसतंय बघा, किती लाल रंग आला आहे, खूप लाल तिखट टाकल्यामुळे.
आता हे शिजलेलं आहे बघा, 15 ते 20 मिनिट शिजवून घेतलं आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी फ्रेंड्स, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू, धन्यवाद.